सहानुभूती ही एकदाच मिळते आणि ती पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा विधानसभा मतदारसंघात मतदार मत देणार नाहीत अशा शब्दांमध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी मवियाला टोला लगावलाय. आगामी विधानसभा एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार असून विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचीच सत्ता येणार आहे असा विश्वास सुद्धा केसरकरांनी व्यक्त केलाय. तर शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली की नाही त्याविषयी दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिले. एक गोष्ट अशी आहे बघा, राज्यसभेचे मेंबर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केलेलीच होती आणि मंत्री पद मिळण्यापूर्वी ते राज्यसभेचे नुसतेच मेंबर होते. या खेपेला राज्यसभेची सीट त्यांना मिळाली नाही, त्याच्यामुळे राणेसाहेबांचं महत्व हे कोकणामध्ये टिकलं पाहिजे, तर मग त्यांना लोकसभा हाच पर्याय होता. आणि हे मी उघडपणे बोलून दाखवलेलं आहे, म्हणजे मी आता सांगतो असं नाही, हे बोलणारा मी पहिली व्यक्ती होते. कारण मला असं वाटतं की खरोखर त्यांनी कोकणासाठी काम केलेलं आहे, झाला संघर्ष मधल्या काळामध्ये मला मान्य आहे, परंतु कोकणाच्या हिताच्या दृष्टीने असा संघर्ष होणं योग्य नाही हे आम्हाला दोघांनाही जाणीव होती. आणि त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचं नाव सुचवलेलं होतं आणि ते उभे राहिले, निवडून आले, हे त्यांचं स्वतःचं क्रेडिट आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उघडपणे आमचे मुख्यमंत्री ते आहेत आणि हे बीजेपीने सुद्धा जाहीर केलं आहे, फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आहे की येते निवडणूक ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. आणि एकत्रित याची लीडरशिप ही आमची कलेक्टिव्ह लीडरशिप आहे, त्याच्यामध्ये शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे सगळेच आहेत. पण शेवटी मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ते नेतृत्व दिलं जातं. त्याच्याप्रमाणे ते मुख्यमंत्री म्हणून ते आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे वेगवेगळे नाही आहेत, ते एक टीम आहे आणि ती टीम जिंकेल आमची 100%. सहानुभूती एकदाच असते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि ही मतं विकासाला मतं नव्हतीच मुळात, हे मताचं ध्रुवीकरण होतं. आजसुद्धा तुम्ही काल मी ज्यावेळेला बजेट वाचलं आणि त्याच्यावरची उत्तरं मी देत होतो अजितदादांच्या समवेत, त्यावेळेला मला एक प्रश्न विचारला की अशी टीका केली गेली की 30 कोटीवरून 500 कोटी हे मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाला जे दिले हे आता हे व्होटिंग बघून दिले म्हणून. म्हणजे केवढं अज्ञान आहे बघा. हा 4 महिन्यापूर्वी कॅबिनेटला प्रस्ताव पास झाला, तो केंद्र शासनाकडे गेला आणि केंद्र शासनाच्या मदतीने अल्पसंख्याक समाजाला 30 कोटीच्याऐवजी 500 कोटी. आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एवढी वर्ष काम करतायत, त्यांना कधीही 30 कोटीची रक्कम वाढवाविषयी वाटली नाही. आमचा काय संबंध असतो? ते काय विद्यमान आमदार नाही आहेत. नाही ते असं स्व भेटायला देऊ शकतात, ते काय मुळात आमदारच नाही. ते आमदार भेटायला जायला असं उगाच ते आमदार म्हणून हे करतात, ते पूर्वी MLC होते आणि ते त्या कारणासाठी भेटले असतील असं मला वाटत नाही. ते अन्य कारणाला सुद्धा भेटू शकतात, जुने संबंध असतात, भेटले म्हणून काय फरक पडत नाही.